मित्रांनो आज आपण सॉल एक्झाम्पल 3 बघणार आहोत 3.4 वर बेस असणार आहे 3.4 वर आधारित असणार आहे बघा काय एग्जांपल आहे अनवर सेव सम अमाउंट म्हणजे अनवर नावाचा एक गृहस्थ सेविंग करतो म्हणजे बचत करतोय सम अमाउंट म्हणजे काही पैशांची एव्हरी मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला इन फर्स्ट 3 मंथ्स पहिल्या 3 मधल्यामध्ये महिन्यामधली ही सेव्स पहिल्या 3 महिन्यातली त्याची सेविंग आपल्याला दिलेली आहे 200, 250 and 300 म्हणजे पहिल्या महिन्यात 200, 250 and 300 या पद्धतीने दर महिन्याला तो सेविंग करत आहे इन विच मंथ विल ही सेव्स ₹1000 तर तो कोणत्या महिन्यामध्ये 1000 रुपये सेव करेल फाइंड इट्स ऑल सेविंग अप टू दॅट मंथ आणि ज्या महिन्यात तो 1000 सेव करेल त्या महिन्यापर्यंतची त्याची टोटल सेविंग आपल्याला इथे काढायची आहे इट्स ऑल सेविंग इट्स टोटल सेविंग आपल्याला काढायची आहे ठीक आहे सोल्युशन सेविंग ऑफ अनवर आर इन एपी अनवरची सेविंग एपी मध्ये आता कशी एपी मध्ये काय मित्रांनो बघा कितीने वाढतोय बघा 200 चे 250 किती झाले 300 200 चे 250 250 चे 300 म्हणजे किती कितीने वाढून राहिलं दर महिन्याला 50 रुपीज ने म्हणजे डिफरन्स सारखा आहे म्हणून ही झाली एपी ठीक आहे हियर येथे फर्स्ट टर्म किती आहे 200 आणि जो कॉमन डिफरन्स आहे डी तो किती आहे ₹50 ओके आपण आणि टीएन दिलेला आहे आपल्याला किती 1000 आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला एन म्हणजे किती महिने लागतील आता टीएन चा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी हा झाला आपला फॉर्म्युला ओके आता व्हॅल्यू टाका टीएन ची व्हॅल्यू आहे 1000 ए ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म 200 प्लस एन मायनस 1 एन काढायचा मित्रांनो आणि डी ची व्हॅल्यू आहे 50 चला हे झालं 1000 हे प्लस 200 इकडे आणा हे झाले मायनस 200 इज इक्वल टू इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू 50 ओके आता 1000 मायनस 200 दॅट्स इक्वल टू 800 1000 मधून 200 गेले किती उरले 800 इकडे राहिलं एन मायनस 1 इंटू 50 आता मित्रांनो 800 अपॉन होईल 50 आणि इकडे राहील एन मायनस 1 बघा काय केलं हे 50 मल्टिप्लिकेशन मध्ये इथे आल्यावर डिवायडेशन मध्ये 0 0 कटला 5 1 5 किती 85 16 5 80 किती उरले 16 इज इक्वल टू एन मायनस 1 मित्रांनो एन मायनस 1 इज इक्वल टू 16 साईड चेंज एन इज इक्वल टू 16 मायनस 1 बिकम प्लस 1 इकडे नेल्यावर तो काय होईल प्लस 1 एन इज इक्वल टू किती आलं 17 म्हणजे याचाच अर्थ 17 महिन्यामध्ये त्याची सेविंग किती हजार होईल 1000 होईल आता आपल्याला या 17 महिन्यालोची टोटल सेविंग मग टोटल सेविंग इन 17 मंथ्स मीन्स आपल्याला काढायचंय एस 17 आता एस 17 काढण्यासाठी एस एन चा फॉर्म्युला मित्रांनो एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू टी आता लक्षात घ्या जिथे जिथे एन आहे तिथे 17 ठेवा एस 17 इज इक्वल टू 17 अपॉन 2
इन ब्रैकेट टू एच वैल्यू 200 प्लस 17 माइनस 1 इंटू डीसी वैल्यू 50 ओके या 17 अपॉन 2 एज इट इज हाउ मच 400 200 इंटू 2 200 गुणिला 2 ब्रैकेट म्हणजे गुणाकार 200 ला 2 ने गुणलं किती आले 400 17 मधून 1 गेला किती आले 16 इंटू 50 ओके हियर 17 अपॉन 2 एज इट इज 400 एज इट इज प्लस आता यांचं यांचं मल्टिप्लिकेशन करू मित्रांनो 16 पंच 80 0 एज इट इज 17 अपॉन 2 इन 800 प्लस 400 1200 ओके आता करा मित्रांनो इकडे लिहितोय 2 ने डिवाइड करून घेऊ 2 ने डिवाइड केलं तर हाफ 1200 चा हाफ 1600 म्हणजे 1200 चा हाफ 600 आता किती राहिलं 17 इंटू 600 17 इंटू 6 17 6 जार 17 असं दू ओ से 17 6 जार 102 आणि 2 0 जसे चा तसे म्हणजे याचा अर्थ 17 महिन्यामध्ये त्याची टोटल सेविंग होईल 10,200 10,200 आंसर टोटल सेविंग इज रुपीज 10,200 मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 बघा या क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला स्पायरल फिगर दिलेली आहे स्पायरल माहित असेल तुम्हाला ठीक आहे स्पायडरमॅन ऐकलंय हा त्याचं जे जाळं असतो त्या फिगरला या स्पायडर फिगर मध्ये बघा इकडे एक लक्ष द्या हे असे सेमी सर्कल आहे पहिलं सेमी सर्कल आहे एवढं याला याच्या पेरिमीटरला नाव दिलं मी पी वन म्हणजे ही लांबी आहे याची एवढी याला नाव दिलं मी पी वन आता या पी वन च सेंटर कोणचं आहे ए मी असं लिहिलंय तुम्हाला समजण्यासाठी पी वन च सेंटर ए आणि त्याची रेडियस घेऊ पण आर वन आणि ती दिली आपल्याला 0.5 म्हणजे अर्धा सेंटीमीटर नंतर हे दुसरं सेमी सर्कल आहे बघा ओके हे एवढं हे दुसरं सेमी सर्कल दिसतंय तुम्हाला त्या सेमी सर्कलला नाव काय दिलं मी पी टू आणि या दुसऱ्या सेमी सर्कलचं सेंटर कोणतं आहे बी आणि त्याचं रेडियस काय घेतलं मी आर टू आणि ते किती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 1.0 ओके वन्स अगेन हे थर्ड सेमी सर्कल आहे बघा हे एवढं थर्ड सेमी सर्कल त्याला नाव काय दिलं मी पी थ्री त्याच्या लेंथला काय नाव दिलं मी पी थ्री त्याचं सेंटर कोणतं येईल एच आणि त्याचं रेडियस काय घेतलं मी आर थ्री त्याचं रेडियस काय म्हटलं आपण आर थ्री आणि ते किती आहे 1.5 सेंटीमीटर म्हणजे 1.5 म्हणजे बघा रेडियस हाफ हाफ सेंटीमीटर न वाढतंय पहिले 0.5 होतं मग एक झालं एकचं काय झालं 1.5 म्हणजे 0.5 म्हणजे अर्धा सेंटीमीटर अर्ध्याचं किती झालं 1 आणि एकचं किती झालं हे याला किती म्हणतात 1.5 ओके आता आपल्याला काय करायचंय फाइंड द लेंथ ऑफ सच स्पायरल शेप फिगर अशा स्पायरल शेप फिगरची आपल्याला लेंथ काढायची ओके फॉर्म बाय 13 सच हाफ सर्कल जिच्यात असे किती हाफ सर्कल असतील 13 म्हणजे आपण इथं पाहा 3 घेतले 1 हे 2 आणि हे 3 असे अर्धवर्तुळ हाफ सर्कल किती असतील 13 त्याची पूर्ण आपल्याला लेंथ काढायची आहे मित्रांनो बघा सोल्युशन हियर लेंथ ऑफ फर्स्ट सेमी सर्कल लेंथ ऑफ फर्स्ट सेमी सर्कल फर्स्ट सेमी सर्कलची लेंथ किती आहे पी वन आणि सेमी सर्कलच्या लेंथचा फॉर्म्युला असतो पाय आर काय असतो पाय आर आता आपण ते आर वन म्हटलेलं आहे मग आता काय येईल याची व्हॅल्यू सांगा पाय इंटू 0.5 मित्रांनो
मैं आताच तुम्हाला 0.5 चा अर्थ सांगितलं होता. 0.5 म्हणजे काय? वेट काम करो आपण खाली येऊ. एक द पी वन पाय एज इट इज आर वन ची किंमत द्या इंटू आर वन ची किंमत अर्धा म्हणजे 0.5. आता याला आपण असं लिहू शकतो मित्रांनो पी वन लेंथ ऑफ फर्स्ट सेमी सर्कल. आता पीच का म्हणलं पेरीमीटर, पण पूर्ण पेरीमीटर आहे का नाही? हा मग हा झाला फॉर्म्युला. एक लक्षात घ्या, परत काही मुलं गोंधळतील, परत एकदा रिपीट करतो. हियर लेंथ ऑफ फर्स्ट सेमी सर्कल, पहिल्या सेमी सर्कलची आपण लांबी काढतो एवढ्या सेमी सर्कलची. आणि सेमी सर्कलची लांबी, आता त्या पहिल्या सेमी सर्कलचं नाव काय? पी वन. आणि सेमी सर्कलची लांबी काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे इथून इतकी ही जी लांबी आहे याचा फॉर्म्युला असतो पाय आर. काय असतो? पाय आर. आता पाय जसंच्या तसं आर ची किंमत पहिल्या सर्कल साठी किती आहे? 0.5. ठेवली 0.5. आता बघा ही जे 0.5 ना याला लिहू शकतो आपण 1/2. आणि हा पाय जसाच्या तसा. हे झालं फर्स्ट. ओके आता दुसऱ्या सेमी सर्कल साठी काय येईल वाक्य? लेंथ ऑफ सेकंड सेमी सर्कल. लेंथ ऑफ सेमी सेकंड सेमी सर्कल काय म्हणली आपण? पी टू. आता पी टू चा फॉर्म्युला काय? लेंथ काढण्याचा फॉर्म्युला सेमी सर्कलची पाय आर. 2a म्हणून तर काही आर टू. ओके पी टू इज इक्वल टू पाय जसंच्या तसं. आर टू ची किंमत किती आहे? 1.0. 1.0 म्हणजे 1. पी टू झालं 1 पाय. 1 नाही दिला तरी चालतो. आता इक्वेशन नंबर आपलं झालं सेकंड. आता आपल्याला काढायचंय मित्रांनो, म्हणजे लक्षात घ्या ही झाली टर्म नंबर 1, ही झाली आपली टर्म नंबर 2. आता आपल्याला काढायचा डिफरन्स. मग डिफरन्सचा फॉर्म्युला असतो टी टू मायनस टी वन. चला व्हॅल्यू टाकूया, टी इज इक्वल टू 1 पाय मायनस टी वन हाफ पाय. आता बघाय कसं करायचं. डी इज इक्वल टू दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे? पाय. मग पाय आपण कॉमन काढला. ब्रॅकेट मध्ये काय उरलं? पाय. पाय कटला. सांगा काय उरलं ब्रॅकेट मध्ये? 1 मायनस 1/2. ओके आता याला डिरेक्टली कसं लिहितो मी बघा. एक मिनिट स्टेप करून दाखवू. डी इज इक्वल टू याचा डिनॉमिनेटर काय आहे म्हणजे काय? 1. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 1 2 बेक बे वजा एक 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 आणि खाली बे एक बे आणि पाय जसाच्या तसा. डी इज इक्वल टू 2 मधून 1 गेला 1 1/2 पाय. हे झाला आपला डिफरन्स. किंवा डायरेक्टली आपण करू शकतो बेटा. मित्रांनो इथे बघा, हे समजासाठी पण लिहिलं. 1 मधून किती मायनस करायचं आपल्याला? 1/2 म्हणजे अर्धा. 1 किलोतून अर्धा किलो गेलं, किती उरलं? अर्धा किलो. असंही तुम्ही डायरेक्टली करू शकता. ओके आता ए झाला डी झाला, आपल्याला करायचंय यस 13 क्वेश्चन मार्क. एस एन चा फॉर्म्युला सांगा. एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. चला व्हॅल्यू पुट अप करू आपण. यस 13 इज इक्वल टू 13/2. ओके इन ब्रॅकेट 2a ची व्हॅल्यू, a म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे आपली टी वन. बघा टी वन कुठे काढली होती आपण? ही इथं टी वन. ती झाली ती 1/2 पाय. मग इथे ठेवू ब्रॅकेट मध्ये ठेवलं चालते 1/2 पाय. ओके प्लस एन मायनस 1 म्हणजे इथे 13 मायनस 1 इंटू डी. डिफरन्स आला होता मित्रांनो आपला डी बघा 1/2 पाय 1/2 पाय. ओके
चला व्हॅल्यू पुट अप झाले आपल्या एस 13 इज इक्वल टू 13 अपॉन 2 ब्रॅकेट. आता ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन, एक वर एक खाली घटला काय उरलं 1 पाय, वन नाही लिहिलं तरी चालेल हा, प्लस 13 मधून 1 गेला किती राहिले 12 इंटू 1/2 पाय. ओके 2 न डिवाइड करा, 2 1 2 2 6 12 12. काय राहिलं मित्रांनो बघा, एस 13 इज इक्वल टू 13 अपॉन 2 इन ब्रॅकेट 1 पाय प्लस 6 6 into 1 6 1 6 6 5. खालचा पण लिहत नसतात. आता काय राहिलं मित्रांनो, एस 13 इज इक्वल टू एस 13 इज इक्वल टू 13 अपॉन 2 6 पाय प्लस 1 पाय, हाऊ मेनी पाय 7 पाय. ओके चला एस 13 इज इक्वल टू 13 अपॉन 2 इंटू 7 इंटू पायची व्हॅल्यू 22/7. आपल्याला पायची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे पायची व्हॅल्यू 22/7. आता बघा 7 7 कटले, 2 1 2 आणि इकडे भाग दिला कितीचा गेला 11चा, 11 2 22 11 2 22. आता एस 13 इज इक्वल टू काय उरलं आपल्याकडे 13 इंटू 11. चला एस 13 काढू, 11 3 33 33 4 3 11 1 11 11 3 14 म्हणजे 143 म्हणजे अँसर लिहू शकता तुम्ही, लेंथ ऑफ सच 13 सेमी सर्कल इज 143. बघा क्वेश्चन, इन द इयर 2010 विलेज देर आर 400 पीपल हु वेअर लिटरेट. एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस बाय 400, हाऊ मेनी पीपल विल लिटरेट इन द इयर 2020. म्हणजे मित्रांनो या प्रॉब्लेमचा मिनिंग असा आहे की 2010 मध्ये त्या गावामध्ये शिकलेल्या लोकांची संख्या 4000 होती, दरवर्षी ही संख्या 400 400 ने वाढते, मग 11 मध्ये किती होईल 4000 अधिक 400 म्हणजे 44000, 12 मध्ये किती होईल प्लस 400 ऍड होतील त्याचे म्हणजे 48000 अशी. तर आपल्याला करायला सांगितलं की 2020 मध्ये त्या गावात किती लिटरेट पर्सन असतील. आता बघा सोल्युशन हिअर, येथे फर्स्ट टर्म म्हणजे T1 आपल्याला दिलेलं आहे 4000, राईट. T2 सेकंड टर्म, दुसऱ्या वर्षी किती लोक शिक्षित झाले त्या गावातले 4400, आणि तिसऱ्या वर्षी किती लिटरेट झाले 4800, म्हणजे सुशिक्षित लोकांची संख्या दरवर्षी 400 400 ने वाढते, म्हणजे याचा अर्थ D ची किंमत किती झाली आपली 400. आता तुम्ही जर असं बघाय हे इथे एन इज इक्वल टू 1 आहे, ही टर्म नंबर 1, इथे एन इज इक्वल टू किती 2, इथे एन इज इक्वल टू किती 3, टर्म नंबर 3 म्हणजे यांची किंमत 3, ही टर्म नंबर 1 आहे बरोबर आहे, ही टर्म नंबर 1 आहे म्हणून इथे यांची किंमत 1 येणार, ही टर्म नंबर तुमची 2 आहे म्हणून इथे यांची किंमत 2 येणार, ही टर्म नंबर तुमची 3 आहे मित्रांनो म्हणून इथे यांची किंमत 3 येणार. अशा पद्धतीने जर तुम्ही काउंट करत गेले तर 2020 जे आहे 2020 ही तुमची 11 नंबरची टर्म येणार, किती नंबरची येणार 11, म्हणजे इथे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये एन इज इक्वल टू 11 घ्यायचं आहे. चला आता ही एन 11, आता आपल्याला काय करायचंय म्हणजे थोडक्यात टी 11 काढायचंय, काय काढायचंय टी 11, इथे लिहून घ्या तुम्ही टी 11 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चला टीएन चा फॉर्म्युला सांगा, Tn इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी, या Tn
माहित नाही टी इलेवन सॉरी टी इलेवन ए फर्स्ट टर्म पहिल्या वर्षी किती शिकले होते 4000 प्लस एन एन किती आपलं 11 मायनस 1 एन 11 आहे मायनस 1 ऍज इट इज इन टू डी कितीचा फरक आहे 400 चा ओके हे झाले 4000 प्लस 11 मधून 1 गेला 10 इन टू 400 हे 4000 ऍज इट इज प्लस 4 एक 4 आणि त्याच्यावर 3 शून्य ओके मग हे 4000 प्लस 4000 म्हणजे किती हजार 8000 याचा अर्थ 2020 पर्यंत तिथलं लिटरेट व्यक्तींचा जो आकडा आहे तो किती पर्यंत जाईल 8000 पर्यंत मग आन्सर लिहून टाका इन 2020 देअर आर 8000 लिटरेट पीपल ओके नाउ शेवटचा क्वेश्चन आता सॉल एक्झाम्पल मध्ये या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा मित्रांनो की एका व्यक्तीला म्हणजे शेख नावाचा व्यक्ती आहे त्याला एक जॉब भेटला आणि त्याला पहिल्या वर्षी जी सॅलरी होती ती होती 1,80,000 आणि त्याला सांगितलं की दरवर्षी तुझी सॅलरी 10,000 वाढेल म्हणजे दुसऱ्या वर्षी 1,80,000 प्लस 10,000 अशा प्रकारे आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे की त्याला कोणत्या वर्षी सॅलरी 2,50,000 होईल ठीक आहे म्हणजे आपल्याला हे टीएन दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला यनची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची सांगितलेली आहे ठीक आहे चला आता या प्रॉब्लेम मध्ये इथे बघा हिअर फर्स्ट टर्म ए म्हणजेच टी वन किती 1,80,000 डिफरन्स दरवर्षी किती किती सॅलरी वाढणार आहे 10,000 म्हणजे डिफरन्स झाला 10,000 ओके हा टीएन पण दिलेलं आहे 2,50,000 आणि काय फाइंड आउट करायचं सांगितलं आपल्याला एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मग परत मित्रांनो टीएन चा फॉर्म्युला टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी ओके टीएन दिलेलं आहे लास्ट 2,50,000 2,50,000 इज इक्वल टू ऍज इट इज ए म्हणजे फर्स्ट टर्म पहिल्या वर्षीची सॅलरी 1,80,000 ओके प्लस एन मायनस वन ऍज इट इज इन टू डी 10,000 ओके आता काय होईल 2,50,000 मायनस 1,80,000 हे प्लस इकडे आणल्यावर मायनस इकडे काय राहील तुमच्याकडे शिल्लक एन मायनस वन इन टू 10,000 0,0,0,0,0,0 सबट्रॅक्शन करतोय मित्रांनो आपण 0,0,0,0,0,0 इथे झाले 15 8 गेले मित्रांनो 7 इथे उरला 1 एकातून 1 गेलं 0 म्हणजे झाले 70,000 इकडे आपल्याकडे रिमाइंडर मध्ये एन मायनस वन इन टू 10,000 आता काय होईल मित्रांनो बघा 70,000 ते 10,000 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आणल्यावर डिवायडेशन मध्ये अपॉन 10,000 इज इक्वल टू एन मायनस वन 1,2,3,4 1,2,3,4 ओके आता मित्रांनो बघा काय आलं एन मायनस वन इज इक्वल टू आन्सर आलं प्लस 7 खालचा वन लिहत नसता मग एन इज इक्वल टू 7 मायनस वन तिकडे गेल्यावर प्लस 1 सो एन इज इक्वल टू 8
म्हणजे याचा मीनिंग असा झाला मित्रांनो की आठ वर्षानंतर त्याची सॅलरी किती होऊन जाईल 2,50,000. आन्सर इन 8th year his salary becomes 2,50,000. Okay?